बघा हसन मुसीफ साहेब कसे वागतात हे त्यांना त्या माहीत आहे, तेही ज्येष्ठ आहेत आणि त्यांच्या काळामध्ये अशा पद्धतीचा अधिकारी चुकीचं काम करतो हे त्यांना माहिती आहे. आणि अजय तावरेसारखा कुठंतरी एक त्याचा भाऊ सभापती असं मी ऐकले, म्हणजे हे जे लागेबंदे हसन साहेबांबरोबर आहे ते नक्की. आता हे असू द्या, ह्याच्याबद्दल काय नाही, कोणी कोणाचे मित्र असू शकतात, पण अजय तावरे हा किडनी रॅकेटमध्ये बी ह्याचं नाव होतं आणि अनेक प्रकरणामध्ये तो डिफॉल्टर होता. अनेक त्यांनी रिपोर्ट बदलायचं काम केलं, त्याच्यावरून तक्रारी होत्या आणि त्याच्याबरोबरचे अनेक अधिकारी अनेक डॉक्टर आहेत त्यांच्या बदल्या झाल्या, पण अजय तावरे त्या ठिकाणी घट्ट बसून होता. म्हणजे ह्याचा अर्थ की हे प्रशासन त्याला आपलं हे सत्ताधारी लोक त्याच्या पाठी आणि कुठल्याही पाठिंब्याशिवाय हे होऊ शकत नाही. डॉक्टर काळेंनी खुलासा केला की ह्याच्यामध्ये मला अनेक मंत्र्यांचे फोन आले, अजय तावरेसारख्या डिफॉल्टर माणसाला ठेवण्याचं बी काम हसन मुसीफ साहेबांनी केलं, डीननी बोलले आणि मग डीनचीच सक्तीच्या रजेवर पाठवलं. मला एक शंका आहे डीनमध्ये, तर हा डीन काळे डीन म्हणून आहेत, हे मॅटमधून आलेले सरकारला चॅलेंज करून ह्या डीन म्हणून आले, तर मला एक शंका अशी वाटते की ह्यांच्या मनाचा कोणतरी अधिकारी नेमायचा आणि ह्या प्रकरणामध्ये सगळे जे पुरावे मिळलेत हे नस्तनाबूत करायचे आणि त्याला क्लीन चीट द्यायची अजय तावरेला, अशी एक शंका माझ्या मनामध्ये येते. ह्याचाही अभ्यास आपल्याला करावा लागेल. ह्याच्यामध्ये जे पोलीस निलंबित अधिकारी आहेत त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे. पोलीस आयुक्तांना माझी हितनं विनंती, मी ना ऐकलं तर मी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मी परत माझं आंदोलनाला सुरुवात करणार आहे. ह्याच्यामध्ये ज्या अजय तावरेंनी पैसे घेऊन रिपोर्ट बदलले त्याच अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन दोन दोन एफआयआर केले, म्हणजे पोलीस आयुक्तांनी आपलं ते बाबा आणि दुसऱ्याचं ते कार्ट, तर त्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबितची कारवाई करावी, निलंबित बरोबर त्यांची फौजदारी कारवाई करावी, त्यातनंही रिकव्हरी मिळली पाहिजे. राज्य महसूल विभागाचे राजपूत साहेब आहेत जे महानगरपालिकेने पब पाडलेत, म्हणजे ते बेकायदेशीर होते म्हणून पाडलेत, मग त्या पबला परवानगी दिली कशी, हा महत्त्वाचा मुद्दा. जे शंभूराजे देसाई पुण्यामध्ये येतात त्यांची मुलगी पुण्यामध्ये शिकते आणि एक कुटुंबिक पुण्याचं नातं त्यांच्यावर जोडलेलं आहे, पण हा अधिकारी एवढे प्रचंड प्रमाणात पैसे घेतो हे जर महसूल मंत्र्याला माहीत नसेल तर त्या पदावर ते का राहतात, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की मला हक्कभंगाची नोटीस पाठवण्यापूर्वी ह्या राजपूतवर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ह्याचा सगळ्यात तपास करून पुणेकरांचा आवाज, पुणेकर म्हणून किंवा एक कुटुंबप्रमुख म्हणून जे मी बोलतो त्याला मला त्यांनी सपोर्ट केला पाहिजे, तर मला हक्कभंगाची नोटीस देऊन त्यांना काय मिळणार आहे. आणि त्यांनी जर हक्कभंगाची नोटीस दिली तर मी कार्यकर्ता निवडणुका हा सगळा पाठ बाजूला आहे, राजकारण हे बाजूला आहे, आमदारकी खासदारकी ही मुकुट जर माझं पुन्हा सुरक्षित नसेल तर हा मुकुट घेऊन फिरणार कशाला मी, हे मी बाजूला ठेवून, पण कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या केलेली पापं ही रस्त्यावर रस्त्यावर जाऊन त्यांच्या मतदारसंघात जाऊन उघडी करेन, कारण शेवटी हा माझा प्रश्न नाही, आपल्या सर्वांचा प्रश्न आहे. आपले परिवारातले पुण्यामध्ये लोक आहेत, तुमचे कुटुंब आहेत, तुमची बी सगळी मित्रपरिवार आहे, नातेवाईक आहे, कारण पुणे आता ग्लोबल पुणे होत असताना हे हाताला काम देणार आहे, शिक्षणाचं पुणे शहर आहे आणि हे पुणे शहर देशाला एक दिशा देणारं पुणे शहरामध्ये अशा पद्धतीचं काम करत असताना मंत्र्यांचा जर वर हास्य त्यांना असेल आणि त्याची चौकशी करणार असेल आणि माझी करणार असेल तर त्यांच्या मतदारसंघात जाऊन मी माझं काय म्हणणं आहे हे त्यांच्या घरापाशी जाऊन मी मांडेल, कारण त्यांनाही लक्षात येईन की आपल्या कुटुंबाचीही मुलं पुण्यात शिकतात, त्यांची कोणतरी काळजी करतात, त्यासाठी एक कार्यकर्ता राष्ट्र होतो, मी कुठल्या पक्षात आहे त्यापेक्षा कार्यकर्ता आहे, ह्याची जर त्यांना जर जाणीव नसेल आणि ह्याची जर कल्पना नसेल आणि माझ्यावर हक्कभंग आणला तर मला काही फरक पडत नाही, कारण मी या सिस्टीमच्या विरोधात लढतो आहे. मला उद्या काही कायदेशीर माझ्यावर कारवाई झाली तर मला एक तर मी तुम्हाला हितनं जाहीर करतो की त्यांनी मला पैसे भरपाई मागितले आभरून असं तर मी देऊ शकत नाही, त्याच्याबद्दले मी जेलला बी जायला तयार आहे, कुणीही मला जेलला पाठवलं तरी मी पुणेकरांचा आवाज सोडणार नाही. धन्यवाद.